आज पारंपरिक पद्धतीनं माझ्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे। आपल्या आज या देशामध्ये राज्यामध्ये जे कोरोनाचा संकट आहे त्या पार्श्वभूमीवरती सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत जी आमची परंपरा आहे त्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे आपण गणरायाचं पालखीतनं आगमन केलं, परंतु मिरवणुकांवर बंदी असल्यामुळं केवळ 10 पावलं शेजारून या ठिकाणी आपण चालत पालखीमधनं गणरायाचं आगमन केलं। देवाचा आमच्या पारंपरिक प्रथेप्रमाणे जो लवाजमा सगळा असतो पालखीबरोबर छत्र्या आबदागिऱ्या ताश्या संबळ ही जी पारंपरिक वाद्य आहेत ती बरोबर होती। सगळे मानकरी आमच्या देवाचे बरोबर होते। शास्त्र एक 10-15 पावलं चालून आम्ही गणपतीचं गणरायाचं घरी आगमन केलं आणि फार धार्मिक पद्धतीनं आता इथून पुढे 10 दिवस गणपतीचे गणरायाचे सर्व विधी सर्व त्याचे धार्मिक उपचार सगळे आम्ही या ठिकाणी 10 दिवस करू। मी आज गणरायाला साकडं घातलं, गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मागणं घातलं की कोविडचा संसर्ग राज्यातनं देशातनं लवकर हद्दपार व्हावा, आरोग्य संपन्न महाराष्ट्र आरोग्य संपन्न आपला देश उभा राहावा यासाठी गणरायाची कृपादृष्टी असावी, गणरायाचा आशीर्वाद असावा। आपल्या राज्यावर सुद्धा कोविडच्या संकटामुळं थोडीशी आर्थिक आपल्याला चणचण अडचण भासायला लागलेली आहे, ही आर्थिक अडचण सुद्धा दूर व्हावी। मूळ पदावर आर्थिक सुस्थितीमध्ये सगळे व्यवहार राज्यातले सुरू होऊन राज्यसुद्धा आर्थिक संपन्न व्हावं यासाठी सुद्धा गणरायाच्या चरणी प्रार्थना केली। गणरायानं महाराष्ट्रातल्या आम जनतेवर, महाविकास आघाडी सरकारवर, महाराष्ट्राच्या शासनावर कृपादृष्टी ठेवावी, गणरायाचा आशीर्वाद असावा अशी गणरायाच्या चरणी कुटुंबासह मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। मी राज्यातल्या भक्त भाविकांना गणेश भक्तांना हीच विनंती करेन, आवाहन करेन की आपल्याला गणेश उत्सव तर साजरा करायचा आहे पण जे कोविडचा संसर्ग आहे त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला घरगुती पद्धतीनं आपापल्या घरातच सगळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करून हा गणेश उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे। एक वर्ष साध्या पद्धतीनं गणेश उत्सव साजरा केल्यामुळं फारसा काही फरक पडणार नाही, पण ह्यातनं जर चांगल्या पद्धतीने आपण बाहेर पडलो तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा थाटामाटामध्ये, याच्यापेक्षा उत्साहामध्ये, मोठ्या चांगल्या आनंदाच्या वातावरणात नक्की पुढचा गणेश उत्सव आपण सगळेजण साजरा करून तो करण्यासाठी गणरायाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे। त्यामुळे सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे ही काही नियमावली शासनानं घालून दिलेली आहे त्याचं पालन करून घरगुती साध्या पद्धतीनं छोट्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करावा अशी गणेश भक्तांना, महाराष्ट्रातल्या सर्व गणराया भक्तांना, सर्व नागरिकांना नम्र विनंती मी करेन।